नमस्कार। डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये 7 एप्रिल, 8 एप्रिल, 9 एप्रिल आणि 10 एप्रिलपर्यंत अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। ही जी राज्यामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल, ही बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, त्याचा प्रभाव हा आपल्याला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक भागांमध्ये दिसून येणार आहे। यामध्ये 7 ते 8 एप्रिलला काही भागांमध्ये पावसाचा जोर जो आहे तो सर्वसाधारण राहील, मात्र 9 तारखेला जोरदार अशा प्रकारचा पावसाचा जोर त्या ठिकाणी राज्यात वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। तर नेमका राज्यामध्ये कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस राहणार आहे, कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता ही कमी असेल, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण राज्यातील पावसाची जी अपडेट आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। त्याचबरोबर आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 7 ते 10 एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता ही राज्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये हा जी पावसाची सक्रियता आहे ही आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आहे त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा जो आहे पूर्व किनारपट्टीवर, भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या लगत त्या ठिकाणी तयार झालेला आहे। त्याच्यामुळे याचा प्रभाव जो आहे तो काहीसा उत्तरेकडे, काहीसा जो आहे पश्चिमेकडे आणि काहीसा दक्षिणेकडे आपल्याला बघायला मिळतो आहे। पश्चिमेकडे जो प्रभाव आपल्याला बघायला मिळतो आहे त्याचा जो आहे सरळ प्रभाव आपल्याला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागावर बघायला मिळणार आहे। म्हणजेच की या पावसाचा सर्वाधिक जोर जो आहे तो पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ या भागामध्ये असणार आहे। पूर्व विदर्भाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर राहील। वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे व काहीशा भागांमध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला 7 तारखेला जे आहे ढगाळ वातावरण सक्रिय असून दिसताना दिसून येईल। त्यानंतर 8 तारखेला मात्र जोरदार पाऊस, 9 तारखेला देखील वादळी वाऱ्यासह पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे। त्यानंतरचा जो भाग आहे पश्चिम विदर्भाचा, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामो, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो पश्चिम विदर्भाचा, यामध्ये आपल्याला जे आहे 7 व 8 तारखेला मध्यम स्वरूपाच्या पावसाचे सरी बरसताना दिसून येतील। ढगाळ वातावरण सक्रिय असेल, मात्र 9 व 10 एप्रिलला मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे, जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे। त्या ठिकाणी जे आहे वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता ही असेल। त्यानंतर जर आपण पुढे विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला हिंगोली, परभणी, नांदेड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाचा बराचसा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे। अनेक भागांमध्ये जोरदार त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियताही वर्तवण्यात येत आहे। त्यामुळं हा जो मराठवाड्याचा भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही 9 एप्रिलला, 8 व 9 एप्रिलला त्या ठिकाणी सक्रिय असेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल। 8 तारखेला ढगाळ वातावरणाचा प्रभाव दिसून येईल व 9 तारखेला, 9 व 10 एप्रिलला मात्र पावसाच्या सरी बरसताना या भागामध्ये आपल्याला दिसून येतील। त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, त्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या परिसरामध्ये आपल्याला व तापमानामध्ये घट झालेली दिसून येईल। यामध्ये आपल्याला 9 तारखेच्या सायंकाळपासून पावसाची सक्रियता काही भागांमध्ये बघायला मिळू शकते, तर इतरत्र भागांमध्ये पावसाची रिमझिम ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल। कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा भाग आहे, या भागामध्ये आपल्याला तापमानामध्ये घट झालेली दिसून येईल व वातावरणामध्ये बदल घडताना त्या ठिकाणी दिसून येतील। या ठिकाणी जे आहे 8 व 9 तारखेला ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल व 10 तारखेला मात्र
काहीशा भागांमध्ये पावसाची सक्रियता देखील वर्तवण्यात येत आहे. पावसाचा जोर हा जास्त नसेल, काही भागांमध्ये अत्यंत त्या ठिकाणी मुसळधार पाऊस नसून अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना आपल्याला दिसून येतील. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे नगरचा जो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला जास्त पावसाची सक्रियता दिसून येणार नाही. काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस असेल. त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल. पावसाचा जास्त प्रभाव त्या ठिकाणी नसणार आहे. त्यानंतर जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा, उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागामध्ये 9 तारखेच्या दुपारनंतर पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे. पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा असेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खान्देश या परिसरामध्ये मात्र आपल्याला 7 ते 8 तारखेला ढगाळ वातावरणाचा परिणाम असून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील. पण 9 तारखेला मात्र 9 एप्रिलला अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता ही आता पुढील 4 ते 5 दिवस बघायला मिळणार आहे. 7 ते 10 एप्रिलपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे. ही पावसाची सक्रियता जी आहे ती बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळते आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाचा प्रभाव हा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ व मराठवाड्यामध्ये व उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट 7 एप्रिल 8 एप्रिल 9 एप्रिल व 10 एप्रिलची. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला आत्तापर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वदाही मिळत राहतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत इथंच थांबतो आहे. धन्यवाद.